नमस्कार मैत्रिणी माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पोछा कसा साफ करायचा आपला जो फरशी पुसायचा मॉप असतो तो, तो कुठल्या पद्धतीने स्वच्छ करायचा ते पाहणार आहोत आपण पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल ऐकून क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल यासाठी मी इथे एक छोटी बादलीमध्ये अर्धी वाट बादली कोमट पाणी घेतलेलं आहे यासाठी जास्त कडक पाण्याचा देखील आपण यूज करणार नाहीत आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा आपण खायचा सोडा टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पाऊण चमचा आपण आपली वॉशिंग पावडर टाकणार आहोत किंवा तुम्ही तुम्ही जी कुठली वॉशिंग पावडर यूज करता ती कुठलीही वॉशिंग पावडर ॲड केली तरीही चालेल किंवा याऐवजी तुम्ही लिक्विड यूज करत असाल तरी ते देखील यूज केलं तरीही चालेल या पद्धतीने मिक्स करून आपला हा पोछा आपण पंधरा ते वीस मिनटासाठी या पद्धतीने भिजत ठेवणार आहोत काळा पडलेला मॉब या या पद्धतीने महिन्यातून एकदा तरी धुणे आवश्यक आहे त्यामुळे याच्याद्वारे एकदम सॉफ्ट राहतील अशा कडक होणार नाहीत तुम्ही पाहू शकता की थोड्या वेळानंतर आपला पाण्याचा कलर कसा चेंज झालेला आहे याचं याच्यामधील पूर्ण जी घाण आहे ती पूर्ण निघालेली आहे अर्धा पोछा आपला स्वच्छ झालेला आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर आपण या पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने यामधील जो काही थोडासा कचरा किंवा केस वगैरे अडकलेले असतील ते या पद्धतीने ब्रेशच्या सहाय्याने आपण सर्व काही काढून घेणार आहोत जेणेकरून आपला पोछा एकदम असा स्वच्छ होईल त्यानंतर थोडंसं वॉशिंग पावडर आपण या पद्धतीने दोन्ही साईडला टाकून घेणार आहोत आणि थोडंसं आपण जे कोमट पाणी यूज केलं होतं ते त्यातील थोडंसं पाणी आपण यामध्ये पण यूज करणार आहोत आणि ते, ते ब्रेशच्या साह्याने या पद्धतीने व्यवस्थित आपण घासून घेणार आहोत आपण कपडे धुतो त्याप्रमाणे हा आपला मो देखील आपण स्वच्छ असा धुवून घेतला पाहिजे यामुळे यातील पूर्ण अशी घाण जे, जे काही राहिलेली आहे ते निघून जाते आणि आपल्या जो काळापणा पडलेले आहे त्याची दोरे ते, ते पूर्ण प व्यवस्थित असे क्लीन होतात या पद्धतीने पूर्ण आपला स्वच्छ पो, पोछा हा धुऊन झालेला आहे आणि यामधील सर्व घाण निघून गेलेली आहे ती एकदा पद्धती या पद्धतीने आपण पाणी टाकून व्यवस्थित पूर्ण याचा पावडर काढून घेणार आहोत त्यानंतर हा पोछा आपण एकदा स्वच्छ नॉर्मल पाण्यामध्ये एकदा बुडून धुवून याची याच्यामधील पूर्ण जे काही आपलं क्लीन थोडंसं फार डस्ट राहिलेली आहे ती पूर्ण काढून घेऊन एकदा व्यवस्थित पोछा हा आपण हा पिळवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला पोछा हा एकदम क्लीन झालेला आहे तुम्ही पाहू शकता की आपला पोछा अगोदर कसा होता आणि आत्ता कसा झालेला आहे एकदम बाहेरच्यासारखा पांढरा शुभ्र जरी नाही झाला तरी पण याला थोडासा फ्रेशनेसपणा आलेला आहे आणि याच्या दोऱ्या ह्या खूप सॉफ्ट झालेल्या आहेत या, या पद्धतीने तुम्ही महिन्यातून एकदा तरी पोछा क्लीन करून घ्यावा जेणेकरून तुमची फरशी देखील स्वच्छ निघेल जर याच पद्धतीने तुम्ही जर काळा झालेला पोछा वापरलात तर तुमची फरशी मापच्या सह्याने क्लीन होणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानसा व्हिडिओमध्ये